हिंदू समाज उत्सव समिति महालक्ष्मी आज आम्ही हंगा बसल्या प्रेस कॉन्फरन्स दर वर्षा प्रमाणे वो उत्सव साजरो केलो जाता महालक्ष्मीचो आमच्या साइडीक आसा आमचे सेक्रेटरी रितू मनीष आरोलकर तसोच वाइस प्रेसिडेंट तुळशीदास फळदेसाय तसोच आमचो वाइस प्रेसिडेंट देसाय आमचो ट्रेजरर प्रभाकर मळीक तसोच जॉइंट ट्रेजरर यज्ञेश गोंगे दर वर्षा प्रमाणे हंगासर उत्सव साजरो केलो जाता हंगा खंय तरी गेल्या वर्सा 5 दीस हंगासर उत्सव साजरो जाल्लो आनी ह्या वर्सा खंय तरी आमी हो उत्सव 7 दीस केलेलो आसा 5 दीस करपाक फक्त रिजन आसलेले की कोविडा खातीर खंय तरी 5 दीस केलेलो आनी आतां आमी 7 दीस केलेलो आसा तसोच हो उत्सव बरो म्हाका दिसता 68 इयर हो उत्सव आमी आतां साजरो करूंक वयतात पयले म्हटल्यार हांव नाना बाबाक देव बरें करूंक म्हणटा की जेणी आमचेर हे कमिटीचेर विश्वास दवरून आमकां अनओपोज इलेक्ट करून हाडला आनी खंय तरी आपलो विश्वास दाखयला आनी आमकां विश्वास आसा की ज्या भशेन म्हाका ही कमिटी मेळ्ळ्या आमी हो प्रोग्राम सक्सेसफूल करून दाखयतले वास्को खरा खातीर पयले म्हटल्यार आमी पयलो दीस आमचो नरकासुराक वयता आनी खंय तरी हे फावटी आमी नरकासुराचे प्रायस पयले बक्षीस 5555 म्हटल्यार 55,555 थेयलेले आसा हे थेवपाक एकूच रिजन की म्हाका खुबश्यो इन रायटींग लेटर्स मेळ्ळे आमच्या मुरगांवच्या लोकां कडल्यान की हे प्रायस कमी आसा तेका लागून भुरग्यांचे लक्षान दवरून आमच्या कमिटीन एक डिसिजन घेतले की हे प्रायस वाडोवचे आनी खंय तरी तेंकां मदत जावची दुसरे प्रायस जावन आसा ते 3333 म्हटल्यार 33333 तिसरे प्रायस जावन आसा 2222 22,222 रुपया तशीच 7777 असली कॉन्सोलेशन 5 कॉन्सोलेशन प्रायस दिलीच वयतली तशेंच तेच्या नंतर आमचे आकाश कंदील कॉम्पिटिशन आसतले तेका पयले प्रायस आसतले 2222 दुसरे प्रायस 1111 रुपीज तिसरे प्रायस 777 आनी 555 असली 5 कॉन्सोलेशन प्रायजां दिली जातली सॉरी 3 कॉन्सोलेशन प्रायस दिली जातली हांव फुडलो प्रोग्राम हांव मागतां आमच्या सेक्रेटरी रितू मनीष आरोलकर हांणी मिडियाक एक्सप्लेन करचो गुड इवनिंग मुरगांव हिंदू समाज श्री महालक्ष्मी उत्सव समितीचे प्रोग्राम सगळे फॉलो जा 11th सॅटर्डे ते नरकासूर आणि ते ऑलरेडी प्रेसिडेंटान सांगलेले आणि 12th प्रोसेशन ऑफ श्री महालक्ष्मी देवी अँड इवनिंग विल बी पूजा 13th पूजा अँड गवळण गायन स्पर्धा असतली 14th ट्यूजडे मराठी नाटक असतली जय जय गौरी शंकर आणि 15th मराठी सूर संगम स्पॉन्सर्ड बाय नानाबा बांदेकर 16th कोंकणी कॉमेडी नाटक असतली आयतो पैसो करता पिसो 17th ऑल गोवा फुगडी कॉम्पिटिशन स्पर्धा असतली त्याचे प्रायजेस आम्ही फर्स्ट 3 प्राइजेस दौरिया फर्स्ट प्राइज इज 11,111 सेकेंड प्राइज 7,777 थर्ड प्राइज 5,555 आणि कॉन्सोलेशन प्राइजेस 3 असतली 1,111 इच 18th आमचे महाप्रसाद असतले पावणी असतली आणि लास्ट आम्ही कारोके प्रोग्राम दौरलेलो आणि हे असे समाप्ती प्रोग्रामची एवरी इयर कशी तुम्ही प्रेस आमकां पब्लिसिटी दिल्या तशें आमकां हे वर्सा बी खूब पब्लिसिटी दिया आणि आमचे प्रोग्राम सगळे अटेंड कर थँक्यू
ओके आणि डिटेल्स प्रोग्रामाचे म्हणजे स्पेशली फुगडी कॉम्पिटिशनाचे म्हणजे डिटेल्स सांगू शकता? फुगडी कॉम्पिटिशन ऑल गोवा असतली. आम्ही स्पॉट एंट्रीज घेऊपा ना, फक्त 15 ग्रुप्स फर्स्ट 15 ग्रुप्स आम्ही घेतली आणि आम्ही एंट्री फी दौरल्या 200 रुपीज ईच आणि ईच ग्रुप त्यांच्यानी 3:30-4 o'clock पर्यंत रिपोर्टिंग रिपोर्टिंग घेऊपा जाय. मग आम्ही प्रोग्राम स्टार्ट करतली आणि एव्हरी दे प्राइजीस 3 प्राइजीस तुका ऑलरेडी सांगलेले आहे आणि बाकी त्यांना रिफ्रेशमेंट भी सगळे आम्ही दिले. या व्हाट अबाउट आमचे गव्हर्नन्स स्पर्धा कॉम्पिटिशनचे डिटेल्स? गव्हर्नन्स स्पर्धा हे सोमार 13 तारखेक येतली. तिथे फर्स्ट प्राईज जाऊन असतात 3,000, सेकंड प्राईज 2,500, थर्ड प्राईज 2,000 आणि 3 कॉन्सोलेशन प्राईजेस 1,000 इच प्लस त्यांना सर्टिफिकेट दिले होते. प्रेसिडेंट साहेब एक क्वेश्चन असला नरकासुराच्या वेळात नॉर्मली कसे असा की अमको टाइम झाला की एंट्री घेईना तसे बद्दल तुम्ही किती ठरवले असा या वर्षा? ऍक्च्युअली आम्ही 8 फॉर्म स्टार्ट करतले दिवपाक आणि आम्ही ऍक्च्युअली तसे काय डिसाईड करू ना, पण हांव सांगता मुरगावच्या लोकांक म्हटल्या कोण नरकासूर घेऊन येतात त्यांना सांगू सोदता की 10 पहिली त्यांच्यानी फॉर्म वरपाचे. एव्हरी दे प्राइजीस 3 प्राइजीस तुका ऑलरेडी सांगलेले आहे आणि बाकी त्यांना रिफ्रेशमेंट भी सगळे आम्ही दिले. या व्हाट अबाउट आमचे गव्हर्नन्स स्पर्धा कॉम्पिटिशनचे डिटेल्स? गव्हर्नन्स स्पर्धा हे सोमार 13 तारखेक येतली. तिथे फर्स्ट प्राईज जाऊन असतात 3,000, सेकंड प्राईज 2,500, थर्ड प्राईज 2,000 आणि 3 कॉन्सोलेशन प्राईजेस 1,000 इच प्लस त्यांना सर्टिफिकेट दिले होते. प्रेसिडेंट साहेब एक क्वेश्चन असला नरकासुराच्या वेळात नॉर्मली कसे असा की अमको टाइम झाला की एंट्री घेईना तसे बद्दल तुम्ही किती ठरवले असा या वर्षा? ऍक्च्युअली आम्ही 8 फॉर्म स्टार्ट करतले दिवपाक आणि आम्ही ऍक्च्युअली तसे काय डिसाईड करू ना, पण हांव सांगता मुरगावच्या लोकांक म्हटल्या कोण नरकासूर घेऊन येतात त्यांना सांगू सोदता की 10 पहिली त्यांच्यानी फॉर्म वरपाचे आणि लास्ट टाइम म्हटलेले की 10 उपरांत दिवचे ना, मागीर कोण कोण फोन करतात, MLA फोन करतात, मिनिस्टर मात्शे घे आणि एक डिसिप्लीन आसची ह्या प्रोग्रामांक, खंय तरी डिसिप्लीन जावन आणि आमकां तिनूय आमदारांचो सपोर्ट आसा हे प्रोग्राम सक्सेस करपाक. तसोच PI ट्राफीक PI आमी PI हांकांय रिक्वेस्ट करता की मिडिया थ्रू ते दिताच आणि आमचे दोनूय PI डॅशिंग आसात आणि त्याच भशेन त्यांनी हो प्रोग्राम सक्सेसफूल करून आमकां दिवचो. आणि किती डिटेल्स असा तुमकां सांगपाचे लोकां खातीर? लोकां खातीर सांगपाचे म्हणजे लोकांना मुरगाव हिंदू समाजान आज 18 वर्ष जाले, 68 वर्ष जाली, बरो हात दिवन बरो उत्सव केल्लो आसा. त्याचप्रमाणे ह्याही वर्सा मुरगावच्या सगळ्या नागरिकांक मुरगाव हिंदू समाजाचा हात वाद लावतो तसो उत्सव समितीक मदत करची आणि बहुसंख्येन लोकांनी कार्यक्रमात उपस्थित रावचे हीच आमची कळकळीची विनंती. त्याचप्रमाणे आमकां मुरगाव हिंदू समाजाचो अध्यक्ष बाबा नानाबाब बांदेकर लागलेलो आसा आणि ज्या दिसा पासून त्यांनी हातांनी हे कार्य घेतला त्या दिसा पासून उत्सव बरोच धडाक्यात जाता. त्याचे बद्दल नानाबाबाक देवान आयुष्य दिवचे आणि असो त्याला उत्सव करपाक उत्सव समिती आधार दिवपाक भविष्यात आयुष्यात मदत करची ही आमकां लक्ष्मी कडेन दामोदरा कडेन मागणी. तसेच आज आमकां जमलेले आमचे उत्सव समितीचे कार्यकर्ते तसेच तुम्ही आज जमलेले रिपोर्टर्स येऊन आमकां हिंगा हातभार लावून आमकां मदत केले बद्दल तुमकां आमच्या समाज उत्सव समिती तर्फे देव बरे करू म्हणटा म्हणून परबी. तसेच तुमकां सगळ्यांक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स.